मी तुम्हाला एक वडी दाखवते. हे बघा किती छान झालेली आहे ही वडी. अगदी पातळही नाही आणि जाडही नाही. स्वादिष्ट मराठी या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळाची बर्फी किंवा वडी कशी करायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी येथे ओला नारळाचा चव या वाटीने 2 वाटी घेतलेला आहे आणि याच वाटीने 1/4 वाटी साखर घेतलेली आहे. वेलची पूड घेतलेली आहे थोडीशी आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. तूप आपले असे रवाळ आहे. छान घरचे तूप असल्यामुळे अगदी रवाळ तूप आहे. गॅस आपल्याला नारळाची बर्फी करताना कायम स्लो टू मीडियम वर ठेवायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये नारळाचा चव टाकून घेते. तर हा चव आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे मिनिटासाठी. अशा प्रकारे आपल्याला गॅस कमी करायचा आहे. कारण जर आपला नारळाचा किस खाली जर चिकटला तर एखाद्या वेळेस बर्फीचा कलर बदलण्याची शक्यता असते. म्हणून मी हा नारळाचा चव मिक्सरवर बारीक करून घेतलेला होता. तुम्हाला जर किसणीने किसून घ्यायचा असेल तर तुम्ही छोट्या होलच्या किसणीने हा किस किसून घेऊ शकता. याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला नारळ ओला नारळ असल्यामुळे साखर टाकली का त्याच्यामध्ये थोडस असं म्हणजे पात तयार व्हायला लागतो. त्याचा पातळ हे होत. असंच हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा आपला थोडासा घट्ट गोळा येत नाही तोपर्यंत हे हलवायचं आहे. हे बघा हे अशा प्रकारे साखर टाकल्यामुळे ह्या चवला पाणी सुटलेलं आहे. कसं बघा गरम असल्यामुळे ह्याला पाणी सुटलं जात. हे बघा तर हे बघा हे आपले मिश्रण कडेने खूप सोडायला लागलेले आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हे मिश्रण बर्फीचे तयार कसे झाले हे ओळखायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे असं हलवताना आपल्या ह्या मिश्रणाच्या साईडनी कढईला साईडला तूप जर सोडायला लागलं तर हे आपलं मिश्रण तयार झाले. तूप सुटत ना त्याच्यामुळे तयार झाले असं समजत. तर आपण अजूनही थोडा वेळ असंच हलवून घ्यायचं आहे आपल्याला. मी ताटाला तोपर्यंत तूप लावून घेते. आपलं मिश्रण तयार होते तोपर्यंत ते. हे बघा हे असं अशा प्रकारे सगळीकडे ताटाला लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या वड्या पटकन निघल्या जातात. तर आता आपल्याला हे सर्व तयार होत आलेलं आहे मिश्रण. आता ह्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकणार आहे आणि याच्या आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे ओतून मिश्रण याचे वड्या थापून घेणार आहे. हे बघा हे पूर्ण तयार झालेलं आहे. हा घट्ट गोळा होत आलेला आहे. तर आता आपल्याला हे कढईतलं सगळं मिश्रण या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या आपल्याला थापून घ्यायचे आहेत. ह्या गरम गरम आहेत तोपर्यंत पूर्ण असं थापून घ्यावं लागतं. हे बघा ह्या थोडस हातानं थापून घेते. पोळतं हे थोडस पण हे हातानंच थोडंसं थापावं लागतं. उलताना पण तुम्ही थापलं तर चालतं. आपल्या वड्यात जास्त पातळही झाल्या नाहीत पाहिजेत आणि जास्त जाडही झाल्या नाहीत पाहिजे. आणि याच्यावर मी
गार्निशिंग साठी थोडेसे बदाम टाकून घेणार आहे. हे पूर्ण ऑप्शनली आहे. तुम्ही तुम्हाला टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालते. हे मिश्रण आपल्याला आता आपण बनवलेले आहे ते वड्यासाठी हे आपल्याला एक अर्धा ते पाऊण तासासाठी सेट करून ठेवायचं आहे. फ्रीज मध्ये नाही, रूम टेम्परेचरला. आणि अर्धा तासाने आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आपल्या ह्या वड्या आता तयार झालेल्या आहेत. त्या मी आता कट करून घेते. हे बघा, आपल्याला सेट व्हायला अर्धा तास लागला होता. हे बघा किती छान कट होतल्या. ह्या वड्या अगदी झटपट होतात. अगदी कमी साहित्यात ह्या वड्या तयार होतात. हे बघा आणि किती छान निघायला लागलीत बघा. हे बघा, मी तुम्हाला एक वडी दाखवते. हे बघा किती छान झालेली आहे ही वडी. अगदी पातळही नाही आणि जाडही नाही. अगदी एकदम आणि सॉफ्ट पण झाले. खायला पण खूप छान आणि टेस्ट लागते. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा ही वडी कशी वाटते माझ्या पद्धतीनं. माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.